रसिका श्रोते हो नमस्कार। महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक असं विधान केलेलं होतं। गांधी म्हणायचे की निसर्ग हा तुमची भूक भागू शकतो पण तुमचा हव्यास कदापि पूर्ण करू शकत नाही। आज माणूस अशा एका सिंहावलोकनाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय की जिथं निसर्गाकडून स्वतःच्या गरजा भागवण्याच्या नादात असलेला माणूस आपल्या हव्यासापोटी इतक्या स्वार्थीपणाला जाऊन पोहोचलाय की अशा वेळी त्याला स्वतःची आत्मपरीक्षा करण्यासाठी निसर्गाकडून एक संधी हवी होती। कदाचित हीच संधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळाली असावी, म्हणूनच मी आपल्यासमोर उभी आहे। नमस्कार, मी कुमारी सृष्टी राजकुमार पाटील, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। आपल्यासमोर विषय मांडतीये कोरोना महामारी व त्याचे व्यवस्थापन। श्रोते हो, आजपर्यंत अनेक जीवघेणे इशारे बघितले, वखवखलेल्या नजरा आणि अंग चोरून चालणाऱ्या कित्येक स्त्रिया बघितल्या, पण आज मात्र सगळंच चित्र पलटलं आणि अंग चोरून सगळीच माणसं जीव मुठीत घेऊन घरात बसली। खरं सांगायचं झालं तर ऊसाचा रस आणि आंब्याचा रस काय आमच्या नशिबात दिसत नाही, पण कोरोना व्हायरस आमच्या नशिबात दिसायला लागलाय। आणि याच कोरोना व्हायरसनं अनेकांची घरं उद्ध्वस्त केलीत। 10 एप्रिल अखेर महाराष्ट्रामध्ये 1574, भारतामध्ये 6462, तर संपूर्ण जगामध्ये 16,74,892 लोकांना या कोरोनानं ग्रासले। मोहम्मद सिद्दीकी नावाच्या माणसाला कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकला। पण आम्ही मात्र चेष्टा मस्करी करत राहिलो आणि या चेष्टा मस्करीमुळं अंग झाकायला कापड आणि पोटभर भाकर खाणारा माणूस रस्त्यावरती पडला। भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरुवातीला एक दिवसाचा जनता कर्फ्यू असेल किंवा संचारबंदी असेल, जमावबंदी असेल, 21 दिवसाचा लॉकडाऊन जे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वाढवून 30 एप्रिल पर्यंत केलं, यासारखे महत्वाचे निर्णय घेतले गेले। त्याचप्रमाणे टाळी, थाळी आणि दिवा यासारखे उपक्रम राबवले गेले। पण विषयाच्या उत्तरार्धात वळत असताना ह्या कोरोनाचं व्यवस्थापन करत असताना काय करायला पाहिजे हे सांगताना मी फक्त इतकंच सांगेन, मास्क लावणं हे व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगलं आहे, काळजी घेणं हे उपचार करण्यापेक्षा चांगलं आहे, आणि घरात राहणं हे आयसीयू मध्ये राहण्यापेक्षा चांगलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं। म्हणूनच गर्दीपासून अलिप्त राहून स्वतःची स्वच्छता राखणं हेच कोरोनावरील औषध बनलंय। याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर शासनाच्या लॉकडाऊन आणि संचारबंदीचं पालन करणं हे आणि देश वाचवणं हेच आपलं स्वयंकर्तव्य बनलंय। म्हणून विषयाची सांगता करत असताना फक्त इतकंच म्हणेन, नको रुसुरे भगवंता, सात देह जग पुन्हा उभं राहायला, माणूस पण विसरलेल्या माणसाला या आता तुझं देवपण दाखवायला। मनपूर्वक धन्यवाद।